नमस्कार फ्रेंड्स, आषाढ स्पेशल आज आपण कडाकणी बघणार आहोत. आषाढ म्हटलं की धार्मिक स्थळांवरती प्रवास असतो, किंवा तुम्ही प्रवासासाठी सुद्धा या कडाकण्या बनवू शकता, किंवा मग रोजच्या लहान मुलांच्या भुकेसाठी सुद्धा. अतिशय असा हेल्दी पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि लहान मुलांना देऊ शकता असा हा पदार्थ आहे. अतिशय खुसखुशीत होतो, तोंडात टाकताच विरघळतील अशा या कडाकण्या आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ही प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सुरुवातीला या ठिकाणी मी एक कप गूळ घेतलेला आहे. गूळ आहे ते किसून घ्यायचा आहे आणि गूळ आहे तो नॅचरल काळा गूळ घ्यायचा. अगदी शरीरासाठी आरोग्यासाठी सुद्धा चांगला असतो. गुळामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आयर्न भेटतं, त्यामुळे या ठिकाणी आपण गुळाचा वापर करतोय. आता या ठिकाणी पाऊण कप मी पाणी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी गूळ आणि गूळ आहे तो किसून घ्यायचा, त्याच्यावरती मग हे पाणी टाकायचं आणि मग गॅस ऑन करायचा आहे. आता गूळ आहे तो आपला विरघळून घ्यायचा आहे. तुम्ही असं सुद्धा विरघळून घेऊ शकता, पण या ठिकाणी आपण पटकन प्रोसिजर होण्यासाठी आपण गूळ आहे तो विरघळून घ्यायचा आहे. याची गुळवणी बनवायची आहे. आपल्याला फक्त गूळ विरघळून घ्यायचा, एक उकळी आली की मग आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे. याच्यामध्ये टेस्ट अजून वाढण्यासाठी मी या ठिकाणी वेलची पूड टाकलेली आहे. तर अर्धा चमचा मी वेलची टाकलेली आहे, त्याने छान अशी टेस्ट येते. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आता गुळाला एक उकळी आलेली आहे, थंडच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर या ठिकाणी मी हे पाणी आहे ते फॅनच्या खाली ठेवणार आहे आणि थंड करून घेणार. त्यापर्यंत आपण काय करूया, या ठिकाणी आता पीठ तयार करूया. त्यासाठी मी त्याच कपाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एखादा कप सेट करायचा, मी हा कप सेट केलेला आहे. या कपानेच मी आता गव्हाचं पीठ घेते. तर या कपाने मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपल्या आरोग्यासाठी खूपच पौष्टिक असतं, हेल्दी असतं. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला फायबर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स या गोष्टी भेटतात. तर या ठिकाणी आता आपण त्याला अजून टेस्ट येण्यासाठी या ठिकाणी 2 चमचे आपण बेसन टाकलेलं आहे. बेसनमुळे छान अशी टेस्ट येते. आणि आता आपण याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवा बारीक घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रवा अजिबात मोठा घ्यायचा नाही, त्यामुळे आपल्या सांजोरे आहे ते फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण बारीकच घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता जी बडीशेप आहे ती मी या ठिकाणी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे. थोडीशी साखर टाकायची म्हणजे बारीक अशी ग्राइंड होते. आता 1 चमचा घेतलेली आहे सुंठ पावडर. बडीशेप आणि सुंठ पावडर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच चांगली असते आणि पावसाळ्यामध्ये याचा फार फायदा होतो आपल्याला. तर या ठिकाणी बडीशेप आणि हे टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं चवीपुरतं या ठिकाणी मीठ टाकायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ करताना अगदी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पदार्थ अजून चविष्ट होतो. याच्यामध्ये थोडीशी आपण हळदसुद्धा टाकलेली आहे, कारण आतून छान असं त्याला पिवळसर कलर येतो, त्यामुळे मी या ठिकाणी हळद टाकलेली आहे. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला या कडाकणे आहे ते खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी आपण तेलाचं मोहन तयार करून घेणार आहोत. तर या ठिकाणी 2 चमचे तेलाचं मोहन मी तयार करून घेतलेलं आहे. तर ते छान असं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती टाकायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला चमच्याच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला पोळू नये, हाताला चटके बसू नये म्हणून या ठिकाणी चमच्यानेच मिक्स करायचं आहे आणि नंतर मग आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपलं ते पीठ आहे त्याला मोहन छान असं लागलं पाहिजे. अगदी परफेक्ट मोहन झाले की नाही हे कसं ओळखायचं? हे पीठ आहे ते आपण हातात घेतो तेव्हा त्याचा मुटका किंवा लाडू तयार होतो, किंवा याचा कलर आहे तो चेंज होतो, पिवळसर कलर तयार होतो. जे गुळाचं पाणी आहे ते थंड झालेलं आहे. आता याच्यावरती आपण टाकून घेऊया, गाळणीने गाळून घ्यायचं, कारण गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जातो. आता हे चमच्याच्या साह्यानेच आपण सुरुवातीला मिक्स करूया, कारण हात आहे तो लगेच चिकट व्हायला सुरुवात होते, कारण गुळाचं पाणी आहे ते, त्यामुळे आपण अगोदर चमच्याने मिक्स करूया. आता राहिलेलं जे गुळाचं पाणी आहे ते पूर्णतः मी या ठिकाणी टाकलेलं आहे आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. बघा, मी मला हे पूर्ण पाणी लागलेलं आहे. तुमच्या पिठाच्या क्वालिटीवर सुद्धा डिपेंड राहतं की किती पाणी लागेल. जर तुमचं थोडंसं पातळ झालं असेल तर एखादी मूठ तुम्ही गव्हाच्या पिठाची टाकू शकता, नाहीतर मग एवढं परफेक्ट प्रमाण आहे. आता हे पीठ आहे ते छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे, त्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला गोळा तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. जास्तही आपल्याला पातळ ठेवायचं नाही आणि जास्त घट्ट करायचं नाही. बघा, या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्याच्यावरती थोडंसं तुपाचा हात लावलेला मी आहे.
तर त्यामुळे काय होतं आपल्याला अजूनच खुसखुशीत अशा या कडाकने भेटतील. आता पिठाची क्वालिटी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे पीठ आहे ते आपल्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं, या ठिकाणी लगेच तुम्ही बनवायला घेतल्या तरी सुद्धा चालतील. या ठिकाणी मी पीठ आहे ते मुरण्यासाठी ठेवणार आहे 15 मिनटं. तर या ठिकाणी हे पीठ आहे ते छान असं मुरायला हवं, त्यामुळे जे आपल्या कडाकणे आहे ते खुसखुशीत होतात आणि आपण जो रवा वगैरे आहे तो टाकलेला आहे तो मुरला जातो. तर या ठिकाणी परत अजून छान असं आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे, अगदी दापून असं मळून घ्यायचं, म्हणजे आपल्या ज्या कडाकणे आहेत ते खुसखुशीत होतात, अगदी बिस्किटासारख्या सारख्या तयार होतात. आता हे आपल्याला पीठ झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला एक चपातीचा गोळा घेतल्यासारखं घ्यायचं आणि उंड तयार करतो त्यापर्यंत करायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. आता हे लाटल्यानंतर, थोडंसं लाटल्यानंतर याच्यावरती आपल्याला खसखस टाकायची आहे. तर खसखस आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे. खसखसमुळे आपल्याला छान अशी झोप येते, त्याच्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूपच खसखस चांगली असते. तर या ठिकाणी आपण ही खसखस टाकायची आणि दाबून असं लाटून घ्यायचं, म्हणजे जी खसखस आहे ते तेलामध्ये सुटली जाणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं. आता दुसऱ्या बाजूला पलटी करूया आणि परत आपल्याला खसखस आहे ती याच्यावरती टाकून घ्यायची आहे. तर खसखस खायला खूपच छान लागते आणि ज्यावेळी आपण कापण्या किंवा कडाकण्या करतो त्यामध्ये खसखस मेन आहे, छान दिसते आणि खायलासुद्धा छान लागते, पौष्टिक आहे. आणि हे तिन्ही पदार्थ, गूळ, गव्हाचं पीठ आणि ज्या ज्या आपण गोष्टी टाकलेल्या आहेत त्या अतिशय पौष्टिक आहेत. एखादी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीच्या मदतीने आपल्याला असं गोल आकार द्यायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही एक एक सुद्धा कडाकणे बनवू शकता, पण या ठिकाणी मी एकच मोठी चपाती लाटलेली आहे आणि त्याचे वाटीने असे गोल गोल करून घेतलेले आहेत. आता तुम्ही कुठल्या साईजमध्ये करताय ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता या ठिकाणी आपली ही तयार झालेली आहे, बघा मधला स्टार शेप तयार झालेला आहे, लहान मुलांना खूप आवडेल. तर या ठिकाणी आपलं तेल गरम झाले की नाही ते चेक करूया. तर तेल गरम झालेलं आहे, तेलाची फ्लेम आहे ते आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. तेल अजिबात हाय करायचं नाही, कारण गुळाचा पदार्थ आहे तो लगेच करमण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आणि हा पदार्थ भाजून घ्यायचा आहे. सतत हलवायचं, एकसारखा मग भाजला जातो. तर या ठिकाणी या कडाकण्या आहेत त्या आपण भाजून घेऊया. तर कडाकणी एका साईडने थोड्याशा भाजल्या की आपण मग दुसऱ्या साईडला पलटे करून घेऊया. तर या कडाकण्या आहेत त्या फुगल्या जात नाहीत, कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ वगैरे टाकलेलं असतं आणि कडाकण्या आहेत त्या पातळ आटल्या तर एकदम कडकडीत अशा कडाकण्या होतात. पण या ठिकाणी मी पूर्णतः पातळ आटलेली नाही, तुम्ही त्याची साईज बघू शकता. या पद्धतीने मी लाटलेल्या आहेत. आता आपल्या कडाकण्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. मस्त असं आपल्याला एकसारख्या कलरवरती या कडाकण्या तयार झालेल्या आहेत. हा पदार्थ तुम्ही 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा हा पर्याय आहे. तर आपण कडाकण्या काढून घेतलेल्या आहेत, सर्वच कडाकण्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या कडाकण्या तयार झालेल्या आहे. आता या कडाकण्या तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून स्टोअर करू शकता आणि प्रवासासाठी किंवा रोजच्या लहान मुलांच्या भुकेसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहेत. कधी काही गोड खावंसं वाटत असेल तेव्हा असा हा पदार्थ बनवून ठेवला तरी चालेल. आता याचं खुसखुशीतपणा तुम्ही बघू शकता, अगदी बिस्किटासारखी हातामध्ये ही चुरगळी जाते, इतकी ही खुसखुशीत तयार होते. जर तुम्हाला कडाकणे आहेत ते कडक करायचे असतील तर बघा या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे आपल्याला पातळ थोडंसं लाटायचं आहे, मग अशा पद्धतीने हे कडकसुद्धा तयार होतील. आणि यामध्ये तुम्ही अशा मुलांना देऊ शकता, जर आपली मुलं हॉस्टेल असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही या देऊ शकता, घरातून बाहेर राहत असतील त्यांनासुद्धा देऊ शकता, प्रवासासाठी नेऊ शकता किंवा रोजच्यासाठी तुम्हीसुद्धा अशा ह्या कडाकण्या बनवून ठेवू शकता. अतिशय पौष्टिक हेल्दी असा हा पदार्थ आहे, कमी साहित्यात तयार होतो. तर मस्त असा हा तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ही प्रेस करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.